नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। तर चला नवीन रेसिपी बघायला माझ्या किचनमध्ये। आज आपण करणार आहोत डोसा। आता त्यासाठी लागणारं साहित्य बघा। हा मी तांदळाचा रवा घेतलेला आहे। हा तांदळाचा रवा 2 वाट्या आहेत। तर उडदाची डाळ मी अर्धी वाटी घेतली आहे आणि तुम्हाला हे हिरवं हिरवं दिसतं हे मुगाची डाळ आहे, ही सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे। नॉर्मल डोसा करतो त्याला सुद्धा 2 वाट्या तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ लागते, पण मला मूग घातलेले खूप आवडतात डोसे, म्हणून मी मुगाची डाळ घातलेली आहे। तुम्ही अख्खे मूग पण घालू शकतात। आणि हे 2 वाट्या तांदूळ घ्या किंवा 2 वाट्या तांदळाचा रवा घ्या। आता हे झालं आपलं साहित्य डोसाच्या बॅटरचं। आता हा पण डोसा कसा करायचा तो सांगते। म्हणजे काय करायचं, हे जे आपण 2 वाट्या तांदळाचा रवा घेतलाय आणि ही डाळ आहे भिजवलेली, तर मी कसं करते ते तुम्हाला सांगते। मी हे रात्रभर दोन्ही गोष्टींना भिजत घालते, सकाळी उठल्यानंतर हे व्यवस्थित वाटते आणि मग 11-12 पर्यंत मी डोसे घालते। हे डोसे आहेत ना, हे खूप आंबट होत नाहीत पण खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात। तुम्हाला जर हवं असेल तर जनरली डोसे इडल्या करण्याची प्रोसिजर अशी आहे, दुपारी तांदूळ आणि डाळ भिजत घालतात, रात्री झोपतेवेळी ते वाटतात आणि मग ते फर्मेंट करायला ठेवतात। माझ्याकडे जास्त मला फर्मेंट केलेलं आवडत नाही, त्यामुळे आम्ही काय करतो रात्रभर ठेवतो, ते पण एका प्रकारचं फर्मेंटेशनच होतं आणि सकाळी आपण हे वाटतो। आता हा मी तांदळाचा रवा घेतलेला आहे, तरीसुद्धा तो वाटलेला आहे कारण छान बारीक होतो आणि खूप सुंदर आपल्याला डोसे मिळतात करायला। तर चला आपण आता पुढे काय करणार आहोत ते सांगते। मगाशी मी तुम्हाला जे तांदळाचा रवा आणि उडदाची डाळ आणि मुगाची डाळ जी भिजवलेली दाखवलं, त्याचं हे असं बॅटर करून घेतलेलं आहे। सकाळी उठल्यावर हे असं छान व्यवस्थित वाटून घ्यायचं, आपल्या नॉर्मल मिक्सरला वाटून घ्यायचं आणि मग नंतर तुम्हाला जेव्हा 11-12 वाजता करायचे असतात तेव्हा ते करायचे, खूप सुंदर होतील। आता तुम्ही बघालच, तर हे असं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आपल्याला सांबार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे सांबार पावडर आहे। हा सांबार मसाला मी घरी बनवते, तर हेच वापरून आपण सांबार बनवणार आहे। छोटे 2 कांदे उभे कापलेले, टोमॅटो घेतलेले आहेत, हा काश्मीरी रेड चिली पावडर आहे 2 चमचे, ते चिमूटभर हळद घेणार आहोत, राई फोडणीला, जिरं फोडणीला, कढीपत्ता फोडणीला, गूळ आपल्याला लागेल आणि चवीपुरता आपल्याला लागणारे मीठ। तुम्हाला जर सांबार आंबट हवं असेल तर तुम्ही चिंच घाला, पण मी हे जे टोमॅटो घालणार आहे तर आपल्याला एवढं खूप आंबट गरज नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर घाला। तर चला आता आपण चटण्या कशा करतात ते दाखवूया। आपण 2 चटण्या करणार आहोत, एक लाल करणार आहोत आणि दुसरी एक करणार आहोत ती आपण डोसाबरोबर खायला। तर प्रथम आपण लाल चटणीचे इन्ग्रेडियंट बघूया। ही लाल चटणीसाठी रेड चिली पावडर आहे, मी रेड चिली पावडर घेतली। तुमच्याकडे लाल मिरच्या असतील काश्मीरी तर त्या घ्या। नंतर मीठ आहे, थोडंसं लिंबू घेणार आहोत आणि खोबरं। आता ही चटणी आहे ना, ही आपण डोशावर स्प्रेड करणार आहोत, डोशाला लावणार आहोत। डोसा जेव्हा आपला तव्यावर असतानाच आपण ही तुम्ही बघालच, मी आता दाखवेल, तर ते आपण त्याला लावणार आहे। तर ही अशा प्रकारची मी चटणी वाटून घेऊन येते आहे। आपण आता ना एक हिरवी चटणी जरा सरसरीत करणार आहोत, म्हणजे सांबार आणि ती चटणी आपल्याला बाहेर फोडणीची मिळते ती करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हळद आहे, इथे जिरं आहे, हे आपल्याला मुगा आपली उडदाची थोडीशी डाळ आहे, नंतर मोहरी आहे, मीठ आहे, हिरव्या मिरच्या आहेत, लिंबू आहे, कढीपत्ता, खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट आहे। तुम्हाला इथे शेंगदाण्याचा कूट नको असेल तर इथे डाळ्या घेऊ शकता तुम्ही। आणि तुम्हाला जर थोडीशी किंचित गोड हवी असेल, लिंबू घातल्या जनरली लोक साखर घालतात, तर थोडीशी साखर घालू शकता। तर चला
आता आपण आधी चटण्या बनवूया आणि मग आपण सांबार बनवूया। ही आपली लाल चटणी तयार आहे आणि ही आता आपण डोशावर पसरवणार आहोत। आपली ही जी पातळ चटणी आहे ना, ही अशी वाटून आणलेली आहे। आता याच्यावर आपण ना तडका देणार आहोत। तो कसा तडका देणार आहोत ते बघूया। आपण ती पातळ चटणी केली आहे ना, तिच्यासाठी आपण तडका तयार करूया। गॅस एकदम बारीक ठेवूया, आपलं तेल तापलेलं आहे। आता ही राई घालून घेऊया। राई फुटली की आपण ही उरव्याची डाळ घालायची। उरव्याची डाळ जरा कंची व्हायला पाहिजे, त्याचबरोबर आपण जिरं टाकू। जिरं लगेचच होतं। उरडाच्या डाळी उरडाची डाळ झाल्याचा वास आला बघा। आता आपण गॅस बंद करूया आणि आपण पहिले हळद टाकूया, कढीपत्ता घालूया, आणि या मिरच्या घालूया। ही आता आपली चटणी तयार आहे। आता आपण आता हा आपला तडका तयार आहे, तो आता आपण चटणीवर टाकूया। आपली ही तडका घातलेली चटणी खोबऱ्याची तयार आहे। मगाशी मी हे घेत होती शॉर्ट, तो आला नाही म्हणून मी आता सांगते। राई आणि जिरं टाकलंय आणि ते हे झालेलं आहे, फुटलेलं आहे। त्याचबरोबर आता मी कढीपत्ता टाकते। आणि कांदा घालून घेते। इकडे ना तुम्हाला ते छोटेसे कांदे मिळाले ना चेरी उल्ली, तर ते घालू शकता। हे आता छानपैकी हे जरा आपण परतून घेऊया, नाहीतर मग कांदा ना कच्चा कच्चा राहतो। मगाशी मी तुम्हाला ती पावडर दाखवली होती ना, त्या पावडरीमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि छानपैकी त्याचं पेस्ट केली आहे। आता हे बऱ्यापैकी आपलं हे झालेलं दिसत आहे व्यवस्थित। तर आता आपण याच्यात रेड चिली पावडर घालतोय। आता हळद घालूया आपण। कांदा छान झालेला आहे। आता आपण हे जे पावडरीत पाणी घातलंय ना ते आता घालणार आहोत। खूप सुंदर वास येत आलाय लगेच, असं सांबार आपण केल्यासारखं। आता आपण टोमॅटो घातलंय ना, त्यामुळे आपल्याला इमली म्हणजे आपली काय चिंच नको घालायला, कारण मग ते खूपच आंबट आंबट होतं। आता आपण पाणी घालूया। पाणी एवढं का घातलं आपण, तर ऑलरेडी ही पावडर आहे ना, या पावडरीमध्ये डाळी नंतर तांदूळ असं सगळं असल्यामुळे ना ते एकदम आळून येईल। त्याचबरोबर कसं छान तवंगालंय बघा, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये ना गूळ घालणार आहोत, कारण सांबार म्हटलं म्हणजे ना थोडंसं गोड असतंच असतं। आणि आपण यातला याला मीठ घालणार आहोत। मीठ स्वादानुसार। आणि आता उकळी आली की आपलं सांबार रेडी। हे बघा कसं जाड झालेलं आहे ना,
तर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घाला याच्यामध्ये आणि हे आपलं सांबार रेडी आहे। चला आता आपण डोसात करूया। असं मगासपासून तापत ठेवलेलं म्हणून ते आपल्याला व्यवस्थित टेम्परेचरला आणावं लागतं। डोसाचं एक खातीर आहे। ही आपली नारळाची शेंबी असते ना, त्यांनी छानपैकी आपलं ऑइल लागलं जातं। आपण किती ब्रशनी लावलं ना तरी जी ऑथेंटिकपणा असतो ना तो ऑथेंटिकपणा असतोच। आणि थोडंसं आपण असा कांदा सुरीला लावून घ्यायचा आणि त्यांनी पण लावायचं। कांद्यानी सुद्धा का हे करायचं असतं, कांद्यानी वगैरे ग्रीसिंग। तर आपण आता तो जो डोसा घालणार आहोत ना तो सुटला पाहिजे। असं सरसरीत आपलं असतं पीठ। हे शांतपणाने व्यवस्थित गोल 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 आपण फिरून घ्यायचं। तर जरा चांगला तो होऊन दे। आता आपण याला थोडं तेल घालणार आहोत। पहिल्या डोशाला ना आपल्याला तेल घालावं लागतं, नंतर नाही घातलं तरी तो फटाफट निघून येतो। आता मी ही लाल चटणी लावते ह्याच्यावर। मला डोसाला चटणी लावलेली खूप आवडते। जसा मैसूर डोसा असतो ना तसा होतो तो, खूप छान लागते ती। खोबरेल तेल घेतलं तर जास्तच चांगलं। माझ्याकडे खोबरेल तेल पण आहे। शांत झालं होऊन द्यायचं त्याला आपण। त्याचबरोबर याच्यावर आपण कांदा घालूया। मला मसाला डोसाची भाजीपेक्षा हे असं कांदा, गाजर आणि बीटरूट असं घालायला खूप आवडतं। हा खूप सुंदर लागतो डोसा। आता सगळीकडनं व्यवस्थित झाला की तो आपोआप निघेल। असा आपला मूग उरीत आणि तांदळाचा डोसा रेडी आहे। त्याचबरोबर मस्तपैकी चटणी आहे आणि सांबार। तर चला आता आपण मस्तपैकी फरशा पाडूया। आणि हो, नक्की तुम्ही करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंट्स मला नक्की लिहून पाठवा। खूप सोपं आहे, करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडलीच ना? तर जरूर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.